ಬರತ್ತೆ हॅलो नमस्कार, मी नीलम तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज ना आम्ही कात्रजच्या सर्पोद्यानमध्ये आलो आहे. तर निशम तर पहिल्यांदाच आला आहे, त्यामुळे त्याच्या रिॲक्शन्स खूप वेगळ्या आहेत. तर सगळ्या रिॲक्शन्स निशमच्या पाहण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर तुम्हाला वेगवेगळे म्हणजे जे पण आत्ता अवेलेबल आहेत ना इथे प्राणी किंवा जे पण साप आहेत ते सगळे पाहायला मिळतील व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर चला बघूया पहिला म्हणजे प्राणी काय आहे. त्यांना साप आहेत ना, तिकडे चाललो आम्ही. तर जातानाच तिथे पहिल्यांदा माकड दिसले, त्यांनी मज्जा वाटते बघताना. पार्कमध्ये एंट्री करतोय, तर निशमन दोघे बोलतात ते फोटो काढणे. मी फोटो काढते आणि आज संडे, तर तिथे खूप गर्दी आहे. चला जाऊया आता आतमध्ये. खूप गर्दी होती, तर पुढे जाऊन आहे ना साप बघत होतो. तर तिथे असे फोटो काढण्यासाठी पण दिलेले आहेत आम्ही. आणि शमचान दोघांचा फोटो काढला आहे. आणि मग इथे पण सापच होते, तर इथे खाली पाण्यामध्ये दोन साप आहेत आणि तिकडे कोपऱ्यामध्ये होते. आणि तिथेच पुढे जाऊन हे सुसर आहेत. दोन सुसर होत्या, पण त्या खूप सुंब होत्या, अजिबात हलत नव्हत्या. काही लहान मुलांचं म्हणणं होतं की त्या मेलेल्याच आहेत पाणी, पण तसं नाही आहे, त्या सगळ्या जिवंतच. हा पण साप आहे. साप बघून आम्ही पुढे आलो आहे आता. तर इकडे खाली आम्ही ना गिधाड आणि मोर बघण्यासाठी चाललो. तिथे मोर आहे खाली, तर तो गिधाड पण खूप असं म्हणजे दिसत नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. सगळं जाळी असल्यामुळे ना जास्त दिसत नाही आहे. आणि पुढे तिकडे मोर आहे. मोर बघून झाल्यावर ही रान मांजर आहे. रान मांजरकडे आलेलो, तर निशमला असं वाटत होतं ती नॉर्मलच मांजर आहे. आणि हे शेकरू आहे. शेकरू आणि हे ना काचेमध्ये बंदिस्त. निशम काय म्हणते बघा. इकडे बघ निशू, काय सांग ना. शेकरू पाणी पिते. निशू इकडे बघ. निशू निशू हाय कर. हाय हाय हाय. मला व्हिडिओत नको घेऊ बोलतोय निशम. झूम करून पण काय दिसत नाही. सांग ना किती आहेत निशम. स्पॉटेड डियर. त्यांचं घर, त्यांचं घर दिसलं का? एरो तू दिसलं का? त्यांचं घर आहे. झोप काय करतो? झोप आली का? कशी गाय आहे. पाऊस येतोय का? पाऊस. हाच निशम, हाच काय बघतोय तू इथे? काय बघतोय तू आता? टायगर. लांबच बसतो जवळ. आणि टायगर कसं करतो? गोइंग टू
एनिशाम बोला कुठे कुठे चालला निशम काय काय बघायला चाललाय तू अजून 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 हा सांग काय बघतोय तू काय बघतोय सांग ते बघते पक्षी त्याला दे का थांबा जरा व्हिडिओ घेते म्हणजे ते तुमचे रिएक्शन कसं एलिफंट दिसलं का कसं कसं हा काय खातोय ती सोंड आहे बांधले का बांधून ठेवले आधी ना मोकळेच होते माहितीये का आता बांधले बघ त्यांना काय खायला दिले खाऊ द्या त्यांना काय दिले माहितीये का सांग कसं करतो एलिफंट एलिफंट कसं करतो परत एकदा परत एकदा अजून काय काय खात कोण 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 टायगर निशम बाय बाय कर बाय इकडे इकडे बाय तर आता आम्ही घरी निघालेलो आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समधून नक्की सांगा तर आता उशीर पण झालेला आहे आणि घरी जाऊन ना आम्हाला ते तळी पण भरायची आहे त्या दिवशी जेजुरीला गेलो होतो ना तर भंडारा आणलेला आहे त्याची तर नेक्स्ट ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका तळी भरण्याचा असेल तो आणि जो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या शेजारचं बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये